नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अखेर मागील 14 वर्षांपासूनचा रखडलेल्या नवी मुंबई मेट्रो रेल्वेच्या 11 स्थानकांमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी महामेट्रो कंपनीने नवी मुंबई मेट्रोमध्ये आपले स्वागत असल्याची उद्घोषणा केल्यानंतर पेंडर ते बेलापूर या प्रवासाला शुक्रवारी दुपारी सुरुवात झाली. मेट्रोच्या पहिल्या फेरीच्या प्रवासात निवडक सामान्य प्रवासी होते. महामेट्रो प्रशासनाने पहिल्या तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले. गारेगार प्रवास सुरू झाल्यानंतर उत्साहाने संचारलेल्या प्रवाशांनी सिडको, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. अनेकांनी हातामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांचे फलक आणले होते. पहिल्या फेरीत सिडको मंडळाने 4 स्थानकातून रेल्वे धावण्याचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे पेंढर स्थानकासोबत बेलापूर, केंद्रीय विहार आणि सेंट्रल पार्क येथून पहिली मेट्रो धावली. मेट्रोचे पहिले प्रवासी होण्यासाठी अनेकांनी स्थानकाकडे धाव घेतल्यामुळे त्यानंतर एका तासात शेकडो प्रवाशांनी मेट्रोची गारेगार सफरीचा आनंद घेतला. मेट्रोच्या 11 स्थानकांच्या रुळावरून धावणारी गारेगार सफर करताना खारघर वसाहतीमधील समुद्र सपाटीपासून 30 मीटर उंचीवरून दिसणारे दृश्य प्रवाशांची मने जिंकत होते. खारघरमधील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या हिरवीगार वृक्ष, खारघर हिलवरील डोंगररांगा प्रवाशांचे आकर्षण बनले होते. सुप्रसिद्ध काशीत समुद्रकिनारी पुणे येथील जुनेद अतिक शेख या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडाला असून त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. शुक्रवारी सकाळपासून ते सायंकाळ झाली तरी त्याचा मृतदेह सापडला नव्हता. दरम्यान मुरुड पोलीस तसेच अन्य यंत्रणेमार्फत शोधकार्य सुरू आहे. शुक्रवारी पुणे येथील पर्यटकांचा 20 जणांचा समूह काशीत समुद्रकिनारी आला होता. सर्वजण काशीत समुद्रकिनारा फिरता असताना यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. यावेळी काही लोकांच्या समूहात जुबेद शेख हा तरुण सुद्धा समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. पोहता पोहता हा तरुण खोल पाण्यात गेल्याने त्याचा पाण्यात कोणताच थांग पत्ता लागला नाही. त्यानंतर स्थानिक तसेच पोलिसांची मदत घेऊन सर्व ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला, परंतु रात्र होऊन सुद्धा त्याचा देह सापडला नाही. याबाबत मुरुड पोलीस अधिक तपास करत असून आजूबाजूच्या किनाऱ्याचा सुद्धा शोध घेतला जात आहे. साऊथ कोरिया येथे 6 ते 12 नोव्हेंबर संपन्न झालेल्या 14व्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धा 2023 सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचा बहुमान वाढवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने सुभाष पुजारी यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. ते मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 6 तास सराव करत होते. या स्पर्धेत जगभरातील 41 देशांच्या संघातील 450 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आजवर सुभाष पुजारी यांनी मिळवलेल्या 8 इंटरनॅशनल मेडलच्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि वर्ल्ड बॉडी बिल्डिंग सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडी बिल्डिंगचे लीगल ॲडवायझर विक्रम रोठे, रागिणी पुजारी, आनंद गुप्ता, गेमप्रो ड्रिलिंग कंपनी खालापूरचे संचालक विवेक गुप्ता यांच्या विशेष सहकार्यातून या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत सुवर्णपदक पटकावले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची 20 नोव्हेंबर रोजी खोपोलीतील लवजी परिसरातील DP रोडला असणाऱ्या आरक्षित मैदानावर दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी तसेच परिसराची शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून आढावा घेतला, तर सभास्थळी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी वाहनांची पार्किंग तसेच व्यवस्था कायदा सुव्यवस्थेबाबतची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी अजित नेराळे, तहसीलदार आयुक्त तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिवाळीच्या सुट्टीत शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामध्ये ST व खाजगी वाहनातून दररोज पहाटे 3 वाजल्यापासून नवी मुंबईतील विविध ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने भल्या पहाटे उतरणाऱ्या या प्रवाशांना आपले घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नसतो. याचा फायदा काही रिक्षाचालक घेत असून प्रवाशाकडून 1.25 भाडे आकारण्यात येत असतात. रात्रीच्या वेळी बेसुमार भाडे घेणाऱ्या या रिक्षाचालकावर RTO प्रशासनाने कारवाई करावी तसेच रात्रीची भरारी पथक तैनात करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. परगावाहून आलेल्या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सारखे घडत असतात.
प्रवाशी नवखा असेल तर रिक्षा उगीचच फिरवली जाते, तसेच बळजबरीने त्याच्याकडून ज्यादा पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर दादागिरी करून पैसे घेतले जात असल्याचे प्रकार घडत असतात. एकतर प्रवाशी दुरून आलेला असतो, त्यात त्याच्याकडे अधिक सामान असते, त्यामुळे वाद घालण्यापेक्षा पैसे देऊन आपली सुटका केली जाते. रात्रीचे धंदा करणारे सदर बहुतांश रिक्षा चालक हे परप्रांतीय असून त्यांच्याकडे बॅच रिक्षा परवाना असतो का याचीही चौकशी झाली पाहिजे. अशा रिक्षा चालकांवर निर्बंध घालायचा असेल तर RTO प्रशासनाने फरारी पथक विविध ठिकाणी तैनात करून कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे आणि खालापूर तालुका मंडळ प्रमुख प्रवीण मोरे यांनी वारोसे आंबेवाडी आणि बोरगाव खुर्द येथे भारतीय जनता पक्षाचे उपसरपंच विराजमान केले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जबरदस्त आव्हान देत बोरगाव खुर्द आणि वारोसे आंबेवाडी या दोन्ही ग्रामपंचायत एक हाती भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. त्यानुसार उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. बोरगाव खुर्द येथे थेट सरपंच जागृती प्रवीण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया झाली. भारतीय जनता पक्षाचे कमळू पांडू पारधी यांचा एकमेव उपसरपंच पदाचा अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. तर वारोसे आंबेवाडी येथे थेट सरपंच पार्वती सुनील भस्मा यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया झाली असून या ठिकाणी मनीषा रामदास भस्मा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनाही बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर मंडळ प्रमुख प्रवीण मोरे, माजी सरपंच प्रितेश मोरे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले आहे. अठराशे 1857चे स्वातंत्र्य सेनानी श्री नानासाहेब पेशवे यांची 8 डिसेंबर रोजी 200वी जयंती श्री नानासाहेब पेशवे स्मारक समिती कर्जतच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या उत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहावे यासाठी राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना शुक्रवारी आमंत्रित करण्यात आले. यावेळी आमंत्रण देताना मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, समितीचे अध्यक्ष विवेक सुर्वे, सचिव रमेश मुंडे, उपाध्यक्ष शांताराम गायकर, कोषाध्यक्ष नितीन कांदळगावकर, मंगेश पालकर, सुधीर थोरात उपस्थित होते. पनवेल वसई मार्गावर पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत दर तासाला मेमू गाडीची पनवेल वसई पनवेल फेरी असणे गरजेची असल्याची मागणी प्रवाशी करत आहेत. यासाठी पनवेल प्रवाशी संघटना लवकरच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र देणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी दिली आहे. या मार्गावर तळोजा डोंबिवली औद्योगिक वसाहत असल्याने रोज हजारो प्रवाशी नोकरीधंद्यासाठी प्रवास करत असतात. अशावेळी मुंबईतील इतर सर्व वाहतूक सेवांच्या वेळा बघितल्यावर येथे होत असलेली उपेक्षा दिसून येते, त्यामुळे पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत दर तासाला मेमू गाडीची असल्याची मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना नवीन ओळख देण्यासाठी आणि स्थानिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉलची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईमध्ये आकार घेणार आहे. सिडकोने त्यासाठी पुढाकार घेतला असून उल्वे सेक्टर 12 येथे हा मॉल बांधण्यात येणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशातील प्रत्येक राज्यांच्या राजधानीत प्रमुख पर्यटन केंद्रे तसेच आर्थिक राजधान्यांमध्ये युनिटी मॉल उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार हा मॉल आता बांधण्यात येणार आहे. युनिटी मॉलच्या माध्यमातून राज्याच्या 1 जिल्हा 1 उत्पादन GI उत्पादने आणि इतर हस्तकला उत्पादनांची जाहिरात आणि विक्रीची व्यासपीठ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील हस्तकला कारागीर शेतकरी महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईमध्ये असा युनिटी मॉल बांधण्यासाठी मास्टर प्लॅनिंग आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी सल्लागारच्या नियुक्त्यांसह प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे 10वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ उपस्थित होते. पनवेल तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली ताकद दाखवून अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सरपंचांचा कार्यभार तसेच उपसरपंच निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यामध्ये माळडुंगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनार्दन निरगुडा, सोमटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपा पाटील तर भिंगार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अशोक गायकर यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सर्व नवनिर्वाचित उपसरपंच तसेच सरपंच सीताराम चौधरी, तेजस्विनी पाटील आणि सरपंच गुलाब रामदास वाघमारे यांनी आपला पदभार स्वीकारला बद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम करणाऱ्या कामगारांना अत्यावश्यक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी पनवेलचे आमदार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या विमानतळाचे काम करणाऱ्या कामगारांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, CLCचे डिप्युटी बाळासाहेब वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, अदानीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश ओझा, प्रोजेक्ट अकाउंटंट PV संतोष, जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्यासह कामगार आणि मान्यवर उपस्थित होते.